नमस्कार, मी नेहा बिटवे, बाबासाहेब धाबीकर विद्यालय बार्शी टाकळी येथील विद्यार्थिनी. आज आपल्यासमोर विषय मांडते शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रमाची यशोगाथा. जून महिना उजळला पण शाळेची घंटा काही घणघणली नाही. गेल्या अनेक वर्षात अशी स्थिती पहिल्यांदा निर्माण झाली. आताच्या विद्यार्थ्यांची शाळा घंटेवर नसून बटणावर सुरू जाईल. गुगल मीट झूम सारख्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची गंगा वाहू लागली, कारण सध्या जगात कोरोना महामारी थैमान घालत आहे. आजचे युग हे आधुनिक युग आहे, त्यात सतत नवनवीन गोष्टी येत असतात. आणखी त्यात एका घटनेचा भर पडला, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणाली. शाळा सुटली पाठी फुटली ह्या प्रत्येकी लहान मुलांचं पालपूत असतं, कारण त्यांच्या अगदी लहानपणापासून शाळा त्यांचा पाठपुरवठा असतो. आणि अशाशा शाळा बंद पडल्या तर शाळेविषयी आपल्या सर्वांना जिव्हाळा असतो. शाळेचं आपल्या जीवनात अद्वितीय स्थान असतं. शाळा म्हणजे शिस्त, शाळा म्हणजे अभ्यास, शाळा म्हणजे सहंगरी, शाळा म्हणजे दंगा मस्ती, शाळा म्हणजे परीक्षा. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर शाळा म्हणजे अविस्मरणीय आठवण. गेले तिच्याशी कित्येक आठवणी जपते ना, पण आज तीच शाळा गेले दीड वर्षापासून बंद आहे, परंतु आमचं शिक्षण मात्र सुरू आहे. म्हणतात ना, आपला भारत हा देश कामगारांचा देश म्हणून ओळखला जातो. तेथे श्रीमंतापेक्षा मजूर वर्गीय, कामगार वर्गीय यांची संख्या जास्त आहे. जिथं दोन वेळचे जेवण व अंगभर कपडे मिळण्याची वांदे आहेत, ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन कसा घेऊन देऊ शकतील? एकदा स्मार्टफोन घेऊन दिला, त्यामध्ये महिन्याला 250-300 रुपयाचं बॅलन्स कसा मारतील? मग ऑनलाईन शिक्षण पद्धत त्या मुलांसाठी लागू नाही का? ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे त्यांचा शिक्षणाचा हक्क सरकार हिरवून तर घेत नाही ना. जर असंच चालू राहिलं तर त्यांचं भविष्य अंधकारमय होऊन जाईल, आणि हे आपल्याला परवडणार नाही. आणि हे तर झालंच, पण ग्रामीण भागात नेटवर्कच्या काळाने जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू असतात तेव्हा नेटवर्क राहत नाही. मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कसा? खरं तर मित्रांनो, यावर्षी नेमके 10वीचे वर्ष, त्यात बदललेले हे शैक्षणिक नियम आम्ही विद्यार्थी खरंच खूप चिंतेत होतो. परंतु या कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून आमचे शिक्षक आमच्याशी जोडून राहिले. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे सर्वात मोठी जोखीम ठरेल, आणि याचा विचार करून शिक्षण विभागाने टीव्ही व मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली. या कोरोनाच्या काळात आपण सर्वांचेच आभार मानले. डॉक्टरांचे आभार मानले, पोलिसांचे आभार मानले, आरोग्य सेवकांचे आभार मानले, सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजे. परंतु मात्र आपण एकाला विसरलो, ते म्हणजे शिक्षक. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्तव्याचा भाग म्हणून इतर अशैक्षणिक कामांसोबत कोरोना ड्युटी विना तक्रार स्वीकारली, आणि यासोबतच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग घेऊन त्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यांनी घरी बसून अख्ख्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. ऐन उन्हाळ्यात घामाने भिजत आणि पावसात पाण्याने थिजत, तोंडाला मास्क लावून आठ आठ तास आपल्या कार्याला हजर राहिले. परंतु सामाज वर्गाचा टिकीचा सूर पाहताना शिक्षणाच्या मनात तिथून एकच भावना येतो, शाळा बंद असल्या कारणाने शिक्षकांना घर बसून पगार मिळतो. कृपया सामाज वर्गाने अशी धारणा करू नये. या सर्व योगदानाचं कौतुक तर नसू दे, निदान हेतारणे तरी नसावी, ही समाज वर्गाकडे माफक अक्षरशः अपेक्षा. आणि शेवटी देवाला एकच प्रार्थना करते, हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर जाऊ दे आणि आमच्या शाळा लवकरात लवकर सुरू होऊ दे. धन्यवाद.